एकीकडे दुर्गम भागातल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचत नाहीयेत, तर दुसरीकडे बालभारती मात्र हजारो टन पुस्तकं रद्दीत विकताय. 2012 पासून बालभारतीनं वापरात नसलेली आणि जुन्या अभ्यासक्रमाची 5,500 अधिक टन पुस्तकं रद्दीत विकल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. नागपुरातले माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बालभारतीला माहितीच्या अधिकाराची विचारणा केली होती आणि त्यात हे वास्तव पुढे आलंय. 2012 पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधक मंडळानं किती पुस्तकं रद्दीत काढली आणि त्यापासून किती महसूल मिळाला असे प्रश्न त्यांनी विचारले होते. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2012 ते मार्च 2019 या दरम्यानमध्ये 4 वेळा पुस्तकं रद्दीत काढण्यात आली आहे. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचं वजन हे 5,633 मेट्रिक टन एवढं होतं आणि त्यापासून 6,40,00,000 एवढा महसूल मिळाला. यातून बालभारतीचं काम किती नियोजन शून्य आहे याची प्रचिती येते. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय डाफ आपल्या बरोबर थेट जोडल्या गेलेले आहेत. संजय, बालभारतीचं नियोजन शून्य काम यातून समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता किती नुकसान झालंय? नक्कीच खरं म्हणजे अत्यंत धक्कादायक ही सगळी माहिती आहे. माहितीच्या अधिकारात नागपूरतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती मागितली होती आणि अनेक दुर्गम भागामध्ये विशेष आणि ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळत नाही आणि दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की रद्दीमध्ये हजारो मेट्रिक टन पुस्तकं जी आहेत ते विकली जात आहेत. माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली होती आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन विभाग मंडळानं ही माहिती दिलेली आहे. 2012 ते 2019 पर्यंत साधारणतः 5,633 मेट्रिक टन एवढी पुस्तकं जी आहेत ती रद्दीमध्ये विकली गेली, त्यातून 6,40,00,000 रुपये इतका महसूल जो आहे तो या मंडळाला मिळालेला आहे. ज्यांनी ही माहितीच्या अधिकारात मागितली होती ते अभय कोलारकर आपल्यासोबत आहेत. कोलारकर सर, काय सांगाल तुम्ही, काय माहिती मागितली होती आणि काय धक्कादायक माहिती या सगळ्या याच्या माहितीमध्ये पुढे आली आहे? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही जी मोठी संस्था आहे, स्टेट गव्हर्नमेंटची संस्था आहे आणि ही जी संस्था आहे यांच्यातर्फे पाठ्यक्रमाचे पुस्तक छापले जातात. दरवर्षी हजारो पुस्तकं जातात आणि ते विद्यार्थ्यांना पुरवले जातात, परंतु दरवेळेला कुठला तरी घोळ त्यांचा असतो आणि म्हणूनच मी त्यांना एक RTI केला आणि त्यांना विचारलं की तुमचे बालभारतीची गोदाम आहे, या गोदामात किती पुस्तकं आहे, किती पुस्तकांचं रद्द करण्यात आली, की त्यांची किती टेंडर प्रक्रिया काढण्यात आली, वरील काळात किती उंदरामुळे किंवा उधळीमुळे किती खराब झाली, असे अनेक प्रश्न मी विचारले होते. परंतु त्यांनी ती माझी मागणी जी आहे ती धुडकावून लावली. फक्त एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आणि ते फार महत्त्वाचं ठरलं याच्यासाठी की 2012 ते 2019 या काळामध्ये जवळपास 5,633.65 एवढे टन पुस्तकं जे आहेत ते रद्दीत काढण्यात आले आहे आणि याशिवाय 6,40,00,000 एवढे या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे वाया गेलेले आहेत आणि ही मोठी धक्कादायक असं मला वाटतं. धक्कादायक माहिती आहे खरं म्हणजे जी पुस्तकं कामाची नाहीत की जी पुस्तकं अभ्यासक्रम बदललेली आहे अशी पुस्तकं या रद्दीमध्ये विकत आलेली आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं मिळत नाही आणि दुसरीकडे पुस्तकं ज्या रद्दीमध्ये विकावं लागतं, त्यामुळे या सगळ्या बालभारतीचा किती नियोजन शून्य कारभार आहे आणि त्याचा फटका कसा विद्यार्थ्यांना बसतो याचं उदाहरण या माहितीच्या अधिकारातून पुढे आलं असे म्हणता येईल आपल्याला. अगदी संजय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहिती.